लोकशाही भारतामध्ये बहुसंख्य लोकांच्या भावनांचा व मतांचा आदर करून ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर 2024 लोकसभा निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी आज भीम आर्मीच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद पूनम गेट येथे उपोषणास बसलेली आहे. तर यावेळेसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका या पारदर्शी आणि कोणताही गैरप्रकार गैरव्यवहार न होता सदरच्या निवडणुका पार पाडाव्यात म्हणून 2024 निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावीत आणि निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन लवकरात लवकर ही मागणी मान्य करून घ्यावी आणि त्याची परिपत्रके काढावीत अशी मागणी, तसेच भीम आर्मीच्या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. माझं नाव साधना गायकवाड, मी सामाजिक कार्यकर्ते. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये भीम आर्मी संघटनेच्या वतीने अजय मेंढरकर हा ईव्हीएम हटाव देश बचाव, ईव्हीएम हटाव संविधान बचाव या विषयावर आता जवळजवळ आज 7वा दिवस आहे ते उपोषणाला बसलेले आहेत. तरी देखील इथल्या प्रशासनाला जाग येईना, इथलं प्रशासन अजूनही बघायला यायला भेटी द्यायला त्यांनी तयार नाही आहे. तर हा मुद्दा म्हणजे 120 करोड लोकांचा जनतेचा हा मुद्दा आहे. ईव्हीएम मशीन मधून वोटिंग वोट चोरी होणं, ईव्हीएम मशीन मधून म्हणजे जे स्वतःचे मत स्वतः टाकलेलं ते मत सुद्धा गायब होणं, ईव्हीएम मशीन कसं हॅक होतं याच्यावर सगळं संपूर्ण देशभर आज त्या मुद्द्यावर आंदोलन चालू आहे. तरी त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात सोलापूर जिल्ह्यामध्ये भीम आर्मी संघटनेकडून अजय मंदिरीकरण 7वा दिवस झालं उपोषणाला बसलेत, पण दखल घेतली जात नाहीये. त्याची तब्येत खालवलेली आहे, तरी दखल नाही घेणं त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार निवडणूक आयोगच असेल. त्या निवडणूक आयोगाचं मी धिक्कार करते.